सध्याच्या युवा पिढीमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे युवा पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी ज्या व्यक्ती आणि संस्था निरपेक्ष आणि सेवाभावी वृत्तीनं काम करत आहेत ते काम प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन समर्थ फाउंडेशनच्या अध्यक्ष सादिक शेख यांनी केलं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी राज्यातील विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्ती कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन समर्थ फाउंडेशनच्या वतीनं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात शिवशंभो निवासी व्यसनमुक्ती केंद्रासह अन्य काही संस्थांना सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष सादिक शेख यांनी सर्व व्यसनमुक्ती केंद्रांच्या कार्याची प्रशंसा केली नव्या पिढीनं व्यसनांपासून दूर राहावं सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा असं त्यांनी आवाहन केलं यावी सागर देसाई प्रवीण तारळेकर सुशांत भोसले साहिल मुल्ला नारायण पवार बिएल माने असलम शेख सुहास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते